असीम आणि यश दोघांचंही अंजलीवर प्रेम आहे हे ऐकल्यानंतर तुला किती धक्का बसला? हेच जर तुला असीमने सांगितलं असतं तर काय झालं असतं? अहो, पण म्हणून स्वतःच प्रेम विसरायचं? कारण त्याला आपली काळजी होती जयू. तुला यशला काय वाटेल या विचारानं अस्वस्थ होता तो, आणि म्हणूनच मनावरती दगड ठेवून एवढा मोठा निर्णय घेतला त्यानं. अंजलीची सुद्धा एक बाजू आहे, ती फक्त समजून घे, एवढंच म्हणणं आहे माझं. अहो, पण काय बाजू असेल ती? ती तर सांगत नाही, तुम्ही सांगा. पुरे आता हा विषय. अँजिओग्राफीची तयारी करा. ब्लड थिनर इंजेक्ट करायला सांगितलं होतं ते केलं का? हो सर. ओके, फाईन. माइल्ड अटॅक आहे, ब्लॉकेजेस किती आहे ते बघावं लागेल. येस, अँजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर कळेलच आपल्याला हे. पण यू डोंट वरी, मी आहे. मी डॉक्टर चावलांना बोलवतो. काय? पण त्याची काय गरज आहे? मी आहे. गरज आहे डॅड, प्लीज. आणि आईचे सगळे रिपोर्ट येईपर्यंत डॉक्टर चावला येतील सुद्धा. हो, पण त्याची काही आवश्यकता नाही आहे. आय कॅन हँडल दिस केस, मी ऑपरेट करू शकतो. हो, माहिती आहे, मला माहिती आहे. पण प्लीज, आज तुम्ही प्लीज बाहेरच थांबा. हे सगळं माझ्यामुळे झालं, मी करेन सगळं नीट. नाही नाही, तू हे सगळं करशील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे. आणि तू हे सगळं स्वतःवरती ओढून घेऊ नकोस, प्लीज. हे बघ, तुझा काही दोष नाही. डोंट गेट इमोशनल. मला समजून घे मला काय म्हणायचंय. इमोशनली तुम्ही विचार करताय डॅड, आणि मला असं वाटतंय की वाद घालून वेळ वाया घालवूया नको आपण. सो तुम्ही प्लीज, मी ठरवलंय. तू ठरवलंयस म्हणजे? अरे मी हिसाब. आणि मी मुलगा म्हणून नाही, एक रिस्पॉन्सिबल डॉक्टर म्हणून सांगतोय. हे बघा, मी कुठलीही रिस्क घेणार नाहीये, आणि माझा निर्णयही बदलणार नाही. डॉक्टर चावला आईची केस हँडल करतील, तुम्ही प्लीज. अरे पण प्लीज. डॅड प्लीज. सर, बाबा काय झालंय? बाबा, आई अंडर ऑब्झर्वेशन आहे, पण अजून बीपी स्टेबल नाही होत आहे. पण तुम्ही का बाहेर आलात? अरे मला तो आतमध्ये थांबू देत नाही, मला म्हणाला बाहेर जाऊन बसा म्हणून. सर, तुम्ही प्लीज बसा ना सर. का यशने का बाहेर थांबायला सांगितलं तुम्हाला? त्यांनी आता डॉक्टर चावलांना बोलवलंय. काय?
त्याचा अजून विश्वास नाही आहे माझ्यावरती. म्हणजे परत सगळं ते सुरू झालं. आता मी ही सिच्युएशन हँडल करू शकणार नाही असं वाटतंय त्याला. बाबा घरी काय झालंय? यश काय इतका डिस्टर्ब झालाय मला सांगा प्लीज. काय सर, तुम्ही आमच्याबद्दल त्यांना काही बोललात का? नाही ना, आम्ही त्याला काहीही सांगायला जायच्या आत तो एकदम हायपर झाला. म्हणजे मी आणि जयूनी ठरवलं त्याला त्याला जाऊन आत्ता सांगायचं. आम्ही त्याच्यापर्यंत गेलो, त्याच्याशी बोलायला लागलो तर अचानक त्याने काहीतरी वाद उखरून काढला आणि भडकला तो परत पहिल्यासारखं. नाही, ते का चिडले असतील हे माहितीये मला. का काय? यशस्वी सर आले होते माझ्याशी त्याच विषयावर बोलायला, माझं फायनल उत्तर जाणून घ्यायला. तेव्हाच खर तर मला ते थोडेसे इम्पेशंट वाटले, पण आपलं अगदीच नुकतंच बोलणं झालं होतं त्यामुळे मग मी त्यांना त्यावेळेला काहीही बोलले नाही. अच्छा, म्हणजे म्हणून एवढा अपसेट झालाय हा? हा, म्हणजे हा माझा अंदाज आहे. हे सगळं कुठेतरी आता थांबायला हवं, याचा काहीतरी कायमचा इलाज करायला हवा. आता काय करता येईल आपल्याला बाबा? म्हणजे मला नक्की माहित नाही, मी सुद्धा विचार करतोय. तुम्ही दोघंही विचार करा, काही सुचलं तर बघा. एक मिनिट, मी आलो. सर, सर सगळं काय होतं अंजली? यश चिडलाय, आई आजारी पडली, अंजली आईला काही झालं ना तर मला माहित नाही मी काय करेन. मला सर काही होणार नाहीये काकूंना, तुम्ही काळजी नका करू प्लीज. मला ना स्वतःमुळे, मी सुद्धा माझ्यामुळेच झालं. मी बाबांना सांगत होतो प्लीज तुम्ही थांबा. सर काय झालंय तुम्हाला? हे सगळं तुम्ही स्वतःवर का ओढून घेताय? काही असं होणार नाहीये. मी आहे ना, मी आहे तुमच्या सोबत सर. आई आपल्यामुळे सर. अरे रोहिणी, मी इनफॅक्ट तुलाच भेटायला चाललो. सर कशा आहेत आता काकू? माइंड अटॅक आहे, अजून काही अंदाज येत नाही. मी बघून येते त्यांना. रोहिणी. काय सर? अगं जयू अशी अचानक आजारी पडल्यामुळे यश परत पहिल्यासारखा वागायला लागलाय. म्हणजे तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हो. रोहिणी तो एकदा निगेटिव्ह विचार करायला लागला ना की मग त्याला सगळ्या गोष्टी निगेटिव्हच दिसतात. तो सारासार विचारच करत नाही, एकदम हायपर होतो. त्याला जर आता वेळीच सावरलं नाही ना तर मग पुढे खूप कठीण जाईल आपल्याला. पण इतकं अपसेट होण्यासारखं काय झालंय? ते मी तुला नंतर सगळं सांगतो समजावून. आत्ता ह्या परिस्थितीमध्ये फक्त तू त्याला सावरू शकतेस. मी? सर मी काय करणार? मला असं वाटतं की हे जर केलं तर फक्त तूच करू शकशील. यश अलीकडे खूप मोकळा वागायला लागला होता सगळ्यांशीच, पण मला अशी भीती वाटते की तो परत अंतर्मुख आणि अबोल झाला ना तर मग सगळंच प्रॉब्लेम होऊन जाईल. जयूच्या या आजारपणामुळे खूप अपसेट झालाय तो. सर बरोबर आहे, पण असीम सुद्धा आहे ना यशला सावरून घ्यायला. अगं आत्ता या क्षणी काय करावं हे असीमला सुद्धा समजत नाही. तुला माहितीये रोहिणी, यशनी मगाशी मला आयसीयू मधून बाहेर काढलं. काय? हो, म्हणून म्हणतो तू समजाव त्याला, शांत करायचा प्रयत्न कर. सर पण मी असं काही सांगायला गेलं तर चिडेल तो माझ्यावर. मग तूही चिड त्याच्यावरती, त्याच्यापेक्षा मोठ्याने बोलून त्याला सांग. सर पण अगं तू एवढी जुनी मैत्रीण आहेस, तुझा हक्क आहे त्याच्यावरती, तू समजावून सांगतेस हे सगळं. सांग त्याला तो कुठे चुकतोय ते. पण सर मी. रोहिणी मला तुझ्या मदतीची गरज आहे, करशील माझ्यासाठी एवढं?
सर मी प्रयत्न करते नक्की. मला माहित नाही मला जमेल का पण. अरे नाही नक्की जमेल. तू स्वतःवरती विश्वास ठेव. आणि जयू बद्दल काय कळलं तर मला लगेच सांग. येस सर सांगते. येते सर. कशा आहेत आता काकू? अजूनही स्टेबल नाही. अरे पण अशी अचानक कशी काय बिघडली काकूंची तब्येत? आज खूप दिवसांनी माझा आणि डॅडचा वाद झाला त्यामुळे तिला टेन्शन आलं आणि ती कोलॅप्स झाली. अरे पण एवढा मोठा वाद कशावरून? जाऊ दे ना. नेहमीच आहे सगळं. पण आज एक पक्क कळलंय मला. काय? माझ्याबरोबर कोणीच आनंदात राहू शकत नाही. मी कधीच कोणाला खुश ठेवू शकत नाही. जिथे जिथे मी आहे ना तिथे असं होतच राहणार. आणि आज जे झालंय निगेटिव्ह विचार बंद कर आधी. तू असे विचार करून काहीच होणार नाही. काय होऊ शकत नाही यापेक्षा काय होऊ शकत याचा विचार कर ना. मला तुझे सल्ले नको आहेत रोहिणी. पण मी तुला देणार सल्ले कारण तुला गरज आहे त्याची. जरा शांत राहा आणि विचार कर ह्यातून बाहेर कसं पडायचं. आणि तू करू शकतोस अशक्य काहीच नाहीये ह्यात. आतापर्यंत तू जसा वागत आलायस जसा रिॲक्ट किंवा ओव्हर रिॲक्ट करत आलायस तसं करायची काहीच गरज नाही. यश आधी झालेल्या चुकांमधून आपण शिकत असतो पण तू परत आधीसारखाच वागायला लागलायस. बस झाला रोहिणी. इनफ. तुम्ही सगळे मलाच काय अक्कल शिकवताय? कारण समोरच्याचा ऐकून घेण्याचा स्वभाव नाहीये ना तुझा. समोरच्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू पटणं तर दूर तू ऐकून सुद्धा घेत नाहीस. ते सतत सगळं तुझंच कसं बरोबर असेल ना यश. विचार कर जरा. मग काय म्हणणंय तुझं? लेक्चर देण्यापेक्षा ते सांग ना नीट. माझं म्हणणं एवढंच आहे की जरा शांत राहा. शांत राहूनच मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके गुड. असाच स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवलास ना तर सगळं नीट होईल यश. समोरच्याचं ना जरा ऐकून घे. आणि तुला जशी काकूंची काळजी आहे ना तशीच बाकीच्यांना पण हे तरी पटतंय ना. पटतंय ना. सर सर सॉरी काकूंचे रिपोर्ट. सर मी आधी तुम्हाला दाखवायला आणले. यशला अजून दाखवलेले नाहीयेत मी रिपोर्ट. दे आर नॉट गुड रोहिणी. सर सर तुम्ही नका टेन्शन घेऊ. काकू होतील बऱ्या. आपण आहोत ना सगळे. हो पण काय झालं सर? एनिथिंग सिरियस?
अजूनही धोका पूर्णपणे टळलाय असं नाही म्हणू शकत आपण. तू तू रोहिणी एक काम कर. नर्सला सांग हे लगेच औषध सुरू करायला. ओके एक रोहिणी नुसते हे रिपोर्ट बघून असं नाही काही ठरवता येणार. मला पर्सनली जाऊन चेकअप करायला लागेल आयसीयूमध्ये. तू प्लीज सांगशील यशला. सर मी मगाशी बोलले यशशी इन जनरल, पण मला वाटत नाही की तो. प्लीज प्लीज रोहिणी हे बघ, तू प्लीज त्याला कन्व्हिन्स कर. हे बघ कसं करायचं ते तू ठरव, पण प्लीज प्लीज सांग ना त्याला की मला एकदा तिकडे. सर मला खरंच वाटत नाही की तो तयार होईल. रोहिणी प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुझे. सर प्लीज प्लीज तुम्ही रिक्वेस्ट वगैरे नका करू. सर तुम्ही हक्काने सांगा मला, तुमचा अधिकार आहे तेवढा. सर मी बघते मी बोलते यशशी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. एका वर्षात दुसऱ्यांदा माइल्ड अटॅक आलाय आईला, त्यापुढे खूप जपावं लागणार आहे. त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून नाही चालणार आता. चिंटू मला प्लीज एकदा बाबांना भेटू दे आईला. प्लीज मी रिक्वेस्ट करतो. मला आता या विषयावर काही बोलायचं नाही. अरे पण काय प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम आहे. ऑपरेशन तर सोड, ते तर तू करूच देत नाहीये. चल डॉक्टर म्हणून नाही, निदान त्याची बायको म्हणून तर भेटू देत ना. नाही भेटू देणार. अरे हा काय हट्ट आहे? हा हट्ट नाहीये. अरे काय चाललंय तुमचं? काकूंची तब्येत बिघडली आहे आणि त्यांच्या समोर वाद कसले घालताय तुम्ही? हे बघ रोहिणी, बाहेर व्हा, आत्ताच्या आत्ता बाहेर व्हा सगळे. मी एक डॉक्टर म्हणून सांगते, मला कोणीही नकोय माझ्या पेशंट जवळ. चल चल चल. अंजली तू थांब जरा इथेच, मला ना जरा वेगळंच टेन्शन आलंय. काय झालं मॅम? जनार्दन सरांनी मला यशला सावरण्याची, त्याला सांभाळण्याची जबाबदारी दिली. हो जयश्री मॅमची तब्येत बिघडल्यापासून ते खूप टेन्शनमध्ये आहेत. पण यशला आज ओळखत नाहीये ना मी, खूप हट्टी आहे तो. त्याला एखाद्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स करणं सोपं नाहीये. इतक्या वर्षात त्यांनी माझं काही ऐकलं नाही, आज अचानक कसं काय पटेल त्याला माझं म्हणणं? मॅम तुम्ही प्लीज असं नका बोलू, त्यांना तुमचं म्हणणं पटेलही. काही असलं ना तरी मी त्याला आता निगेटिव्ह विचार नाही करू देणार, कारण तो डिस्टर्ब असला, त्याला त्रास होत असला की मलाही त्रास होतो. कारण एनिवे अंजली तू आहेस ना माझ्या बरोबर, मला फक्त सांगा मी काय करू. आपण बोलूया यशशी, चला. मी जनार्दन सरांना घेऊन येते. नाही नको, मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत आणि आई समोर तर जाऊच देणार नाही मी डॅडी. हे तू एकट्याने नाही ठरवायचंस, आपण चौघ मिळून ठरवूया की जनार्दन सर काकूंना भेटतील की नाही. कारण हा प्रश्न तुझ्या एकट्याचा नाहीये. असीम तुला काय वाटतं? रोहिणी मी मगाशी पण सांगितलं, डॉक्टर म्हणून नाही ती त्यांची बायको असो त्यांनी भेटायलाच. अंजली असीम सरांचं म्हणणं मला पटतंय मॅम, जनार्दन सरांना जयश्री काकूंना भेटू दिलंच पाहिजे. एक मिनिट, तुम्ही तिघ मिळून इथे काय? यश बस तू गरजेपेक्षा जास्त ताणतोयस असं नाही वाटत आहे तुला? मला मान्य आहे तुमच्यात वाद झाले, त्याचं टेन्शन आलं काकूंना आणि म्हणून अटॅक आला.
पण म्हणून तू अशी शिक्षा देणार आहेस सरांना? आणि टाळी नेहमी दोन्ही हातांनी वाजते. तू त्यांच्यावर जो आरोप करतोयस ना, तोच आरोप तेही तुझ्यावर करू शकतात, विसरू नकोस. आणि काही महिन्यांपूर्वीच सरांनी एक सक्सेसफुल सर्जरी करून दाखवली. ही इज स्टील द बेस्ट सर्जन. माहिती आहे मला ते. तू आत्ता माझ्याबरोबर येतोयस त्यांना बोलवायला आणि त्यांना सांगतोयस स्वतः. चल